सो काल जे आपण तिसरं मॉड्यूल सुरू केलं होतं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्या मॉड्यूल मधला पुढचा पार्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही काही काम करून या, मी तुम्हाला दिलं होतं जीपीएस चं करायला, बरोबर? मला सांगू शकाल जीपीएस चा फुल फॉर्म काय? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, बरोबर ना? आणि ही सिस्टीम कुठे कुठे वापरली जाते? मिलिटरी डिव्हाइस मध्ये वापरली जाते. आणि कुठे कुठे वापरतात? ऑटोमोबाईल्स मध्ये, एअरक्राफ्ट मध्ये, बोट्स, शिप्स, फोन्स मध्ये वापरली जाते बेसिकली आपल्या. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जिओलॉजिकल आणि जॉग्राफिकल ऍप्लिकेशन्स मध्ये वापरली जाते. जीपीएस, येस एक्झॅक्टली, जे आपण गुगल मॅप्स नावाचं एक मोठं कायमच वापरत असतो. इट्स जीपीएस ट्रॅकिंग करणं एखाद्या गुन्हा त्याचं, जसं गुगल मॅप्स मध्येच वापरली जाते असं नाही, तर एखाद्या गोष्टीला जीपीएस ट्रॅक करताना त्या ऑर्डरला पण तुम्ही जीपीएस ट्रॅक करू शकता. एखादी तुमची असते ती, त्याच्या बरोबरीने तुम्ही आणखीन गोष्टी ट्रॅक करू शकता, म्हणजे क्रिमिनल्स, बरोबर ना? जीपीएस ट्रॅकचा वापर करून क्रिमिनल्सना सुद्धा पकडण्याचं किंवा पोलीस फोर्स मध्ये आणि मिलिटरी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. सो जीपीएस चा ऍप्लिकेशन खूप मोठा आहे. आणि त्याच्या बरोबरीने, येस, सो तुम्ही जर विचार केला तर ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या बरोबरीने आज आपल्या देशात अशी पसरत चाललेली मोठ्यात मोठी टेक्नॉलॉजी, दॅट इज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. थोडक्यात एकमेकांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी, व्हॉट एव्हर वी यूज टू कॉन्टॅक्ट इच अदर, वी आर युझिंग दिस इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आणि त्यात तुम्हाला अगदीच न कळणाऱ्या गोष्टी, टेलिफोन, बरोबर ना? नाही माहिती की नाही आपल्याला काय असतं यंत्र आहे त्याच्यात. तुम्हाला माहिती आहे का टेलिफोनचा शोध कुणी लावला? ग्राहम बेल नावाच्या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला. आणि हे यंत्र असं आहे की एका यंत्राचा शोध लावून चालणार नाही, नाही का? सो इट इज लाईक, समजा त्याने एकच फोन शोधून काढला तर तो बोलणार कोणाशी, बरोबर ना? सो त्याने त्याचं एक टेलिफोनचं यंत्र आणि दुसरं होतं ते त्याच्या मित्राकडे दिलं. आणि त्यावेळी तुम्हाला जर माहिती असेल तर माउथ पीस, म्हणजे ज्याने आपण बोलतो तो आणि ऐकण्याचा, हे दोन वेगळे वेगळे मिळायचे. सो इट इज लाईक एक कानाला आणि एक असा ठेवायला लागायचा. सो इट इज लाईक माईक असायचा छोटा, जो असा हातात पकडायला लागायचा, आणि कानाला असं वेगळं यंत्र लावायला लागायचं, लाईक एवढा असा छोटा कप असल्यासारखा. अँड देन मग हळूहळू इन्व्हेन्शन असं झालं की दोन वेगळे नाही, एकच, पण ते दोन्ही एका वेळी, म्हणजे असं एकाने बोलायचं आणि तेच कानाला लावायचं. सो लाईक इकडचा बोलण्याचा स्पीकर पण तोच आणि माईक पण त्यातच घातलायचा. मग हळूहळू लक्षात आलं हे कॉम्प्लिकेटेड आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जो टिपिकल, येस, जो वापरायचो तो पूर्ण एकाला ऐकता येतं, एका बाजूने बोलता येतं, तो वाला सेट आला. आणि लोकांकडे अशा प्रकारचे फोन असायचे, रादर फोन पेक्षा जास्त त्याच्या वायर्स इतक्या मोठ्या असायच्या की अख्ख्या घरात, म्हणजे मशीन उचलायचं, चालत 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 पहिल्या मजल्याला, दुसऱ्या मजल्याला घेऊन जाता यायचं, एवढे मोठे वायर्स असायच्या फोनच्या. कारण त्याला काही हे नसायचं. मग लोकांनी आणखीन एक फॅशन सुरू केली, ती म्हणजे प्रत्येक मजल्यावर वेगळा, मग बिना वायरचा, म्हणजे येस, त्याला आपण काय म्हणायचो, आठवते तुम्हाला? कॉर्डलेस, कॉर्डलेस असं म्हटलं जायचं त्याला. म्हणजे काय, तर वायर नाहीये पण टेलिफोनच आहे, लँडलाईन. सो दॅट वॉज अबाउट टेलिफोन. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू फॅक्सेस आले, जे आपण अजूनही वापरतो. सरकारी कामांमध्ये जास्त फॅक्सचा वापर केला जातो, पण आज आपण जेव्हा स्कॅनर आले तेवढे सगळे, आपल्या मोबाईल मध्ये स्कॅनर असतो. स्कॅनर म्हणजे तो नाही, क्यू आर कोड स्कॅन करायचा, स्कॅनर म्हणजे पेपर स्कॅनर. तर त्यामुळे फॅक्सची पण उपयोगिता तशी कमी झाली आहे. पण येस, एका काळी समजा दिल्लीत एखादं पत्र लिहिलं जात आहे तर ते टेलिफोनच्या माध्यमातून पाठवलं जायचं आणि आम्हाला तसंच्या तसं पत्र मिळायचं. तुमच्या लक्षात येत आहे राईट? एक पत्र लिहिलं जातं, टेलिफोनच्या माध्यमाचा वापर करून पाठवलं जातं आणि पुन्हा तसंच्या तसं प्रिंट होतं. ही टेक्नॉलॉजी एका प्रकारे अद्भुत टेक्नॉलॉजी, कारण लेटर्स जी लिहिली आहेत ती फोनच्या माध्यमातून येणं, असं काही येतात का अ आला, ब आला, वायर मधनं क आलेला आहे अचानक, असं वगैरे येत नाही. पण तो जो डेटा आहे तो येतो आणि त्याचं अख्खच्या अख्खं पत्र छापलं जातं. आज काय सांगितलं होतं?
आत येताना बोलायचं नाही की नाही? हा मग अरे विचारणं म्हणजे बोललंच आहे की नाही? हा मग मग त्याच्यानंतर टेलिकॉन्फरन्सेसची गोष्ट येते की ज्याच्यात आपण व्हिडिओ कॉलचा वापर करून एकमेकांशी बोलू शकतो. हा किंवा फोन, तुम्हाला माहिती आहे आज आपण कॉन्फरन्सवर एकापेक्षा जास्त लोकांना कॉलवर घेऊ शकतो सहज. ह्या गोष्टी कदाचित मागच्या काळातल्या लोकांना शिकवणं हे बरोबर आहे, पण तुम्हाला या गोष्टी नव्याने शिकवायला लागतील असं मला नाही वाटत. टेलिकॉन्फरन्सचं काय चांगल्या गोष्टी आहेत, काय वाईट गोष्टी आहेत, तुम्ही या सगळ्या ऑलरेडी वापरल्या आहेत, ते तुम्ही रोज डेली बेसिस वरती वापरता, बरोबर ना? याच्या नंतरचा विचार केला तर मोबाईल फोन्स, त्याच्याबद्दल तर मी काय सांगावं. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी अनअनाउन्स्ड अशी PhD करूनच टाकलेली आहे, बरोबर ना? मोबाईल फोन्सच्या बाबतीत. पण मोबाईल फोन्सचा वापर करून ई कॉमर्स, ते आपण ई कॉमर्स म्हणजे आपण जे अमेझॉनवरनं गोष्टी मागवतो त्या सगळ्या गोष्टी, आणि ई पेमेंट करणं, आणि त्याच्या बरोबरीने एम कॉमर्स म्हणजे बिझनेस साठी केला जाणारा कॉमर्स, थोडक्यात रॉ मटेरियल मागवणं किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे गरजेचे असतात ते मागवणं, याला एम कॉमर्स म्हटलं जातं. सो अशा प्रकारच्या गोष्टी याच्या बरोबरीने आज मेसेज करण्यासाठी आज नाही वापरत आपण, पण SMS, त्याला फुल फॉर्म काय माहितीये तुम्हाला? शॉर्ट मेसेज सर्व्हिस, बरोबर ना? सो तशा प्रकारचे SMS वापरण्याची सुरुवात झाली. त्यासाठी पूर्वी DSM नावाची सर्व्हिस वापरली जायची, जिला म्हटलं जायचं ग्लोबल सिस्टीम ऑफ सिस्टीम फॉर मोबाईल, GSM. ही मोबाईल वायरलेस करण्यासाठी कुठेही वापरता येतील असे बनवण्यासाठी म्हणून सिस्टीम सुरू झाली GSM नावाची. ही साधारण 1991 पर्यंत चालू होती, किंवा रादर तोपर्यंत हळूहळू डेव्हलप होत होती. त्यानंतर GSM सिस्टीमला CDMA आणि TDMA नावाच्या सिस्टीमने रिप्लेस केलं. जास्त एफिशियंट सिस्टीम होती. CDMA चा फुल फॉर्म आहे कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस, CDMA, आणि TDMA इज अ टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. आणि आता तर आपण त्याच्याही पुढे गेलोय, आता आपण ती VOI, बरोबर ना, व्हॉइस कॉल आणि याच्या ज्या सिस्टीम वापरतो. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजी मागची तंत्र असं म्हणू शकतो आपण. याला मोबाईल वापरतो, पण मोबाईल एकमेकांशी कनेक्ट कसे होतात याचा विचार केला का? असे कोणते इनविजिबल दोरे आहेत का आपल्याकडे लावलेले? तर नाही. कुठली वायर नसताना आपण वायरलेस मोड मध्ये एकमेकांशी जगातल्या कुठल्याही भागात बोलू शकतो. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ GSM, CDMA आणि TDMA टेक्नॉलॉजी. याच्या नंतर आपण कम्प्युटरचा जर विचार केला तर कम्प्युटर चार्ल्स बेबेज नावाच्या एका माणसाने शोधून काढला, चार्ल्स बेबेज किंवा बॅबेज असं म्हणतात त्याला. आणि कम्प्युटरच्या नंतर हळूहळू कम्प्युटरचा बेसिक पर्पज कॉम्प्युटेशन करणं म्हणजे कॅल्क्युलेशन करणं असा होता, गणित सोडवणं. पण त्यानंतर आज मला नाही वाटत आपण कुणी गणित करण्यासाठी फार कम्प्युटर उघडतो. म्हणजे आपण बेसिक उघडताना आपण ईमेल करणं, गेम खेळणं आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी कम्प्युटर उघडतो. सो इंटरनेट, त्याच्यावरती वापरलं जाणारं, इंटरनेटच्या माध्यमातून होणारा ईमेल, बरोबर? ईमेल तुम्ही फार करत नाही, पण जेव्हा ऑफिशियल गोष्टी डिस्कस करायच्या असतात तेव्हा ईमेल सारखा दुसरा पर्याय नाही. प्लस लीगली ईमेलला अप्रुव्हल असतं, कोणताही प्रूफ म्हणून द्यायला. तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज फारसे वापरू शकत नाही, ते प्रूफ म्हणून ग्राह्य धरता येत नाहीत, पण ईमेल वरती आलेलं कॉन्व्हर्सेशन मात्र ग्राह्य धरता येतं. त्याच्यानंतर व्हॉइस मेल, मला नाही वाटत मी व्हॉइस मेल फारसा वापरलाय, आहे का कुणी वापरलाय कधी? याची सोय आपल्या फोनवरच असते. जर समजा मी तुम्हाला फोन केला, समजा असा विचार करूया की मी अलीला फोन केला काही कारणासाठी, आणि त्याच्या मोबाईल वरती त्याने व्हॉइस मेलची सुविधा घेतलेली आहे. तर जर समजा फोन त्याने वाजून त्याने उचलला नाही, तर त्याच्या फोन वरती मी एक मेसेज सांगू शकते. सो इट इज ऑलवेज लाईक एक बीप वाजतं, आणि त्या बीप नंतर असं सांगितलं जातं तुम्हाला त्याच्याशी काय जे बोलायचंय त्याचा संदेश सांगा. सो त्या बीप नंतर मी सांगू शकते की अली असं असं काम आहे, मला 10 मिनिटानंतर किंवा 10 मिनिटात फोन कर, किंवा जे काही माझा मेसेज असेल तो. अँड देन पुन्हा एकदा बीप वाजतं, याचा अर्थ तो मेसेज सांगण्याची वेळ संपली. आणि मग नंतर आधी जेव्हा फोन बघतो तेव्हा त्याच्याकडे नोटिफिकेशन गेलेलं असतं की तुम्हाला 3-4 व्हॉइस मेल काय ते आलेले आहेत,
मग त्यातला तो उघडून ऐकतो आणि त्याच्याप्रमाणे कार्यवाही करतो. हे कधी गरजेचं होतं? जेव्हा आमच्याकडे फक्त मोबाईल फोन होते, इंटरनेट नव्हतं किंवा टेलिफोन होते. आज जेव्हा आपल्याकडे एकमेकांपर्यंत पोहोचायच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत, व्हॉट्सअप असेल, त्याच्यानंतर इंस्टाग्राम, कुठलेही भरपूर साऱ्या पद्धती, तेव्हा ही व्हॉइस व्हॉइस मेलची पद्धत थोडी मागे पडली आहे. पण त्याच्या जागी आपण काय वापरतो? व्हॉइस नोट्स, बरोबर ना? की तुम्ही जस्ट टाईप करायचा कंटाळा आला म्हणून एकमेकांना टूक 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 टाकू शकता, बरोबर. याच्या बरोबरीने आज व्हॉइस टायपिंग ही पण एक मेथड आली आहे. म्हणजे तुम्ही बोलता तसंच्या तसं टाईप होतं आणि तसं पाठवलं जातं. आपण आपला अख्खा मोबाईल काय, घरातला अलेक्सा, त्याच्यानंतर घरातला एसी जर वायफाय वर कनेक्ट असेल, तर त्या सगळ्या गोष्टी बोलण्याने चालू बंद करू शकतो. इथपर्यंत आपण पुढे आलेलो. थोड्या दिवसांनी माणूस बसून राहील आणि ते एक चित्र फार भारी होतं. तुम्ही बघितलं होतं का मला माहित नाही. सो इट इज लाईक, पूर्वी तुम्हाला टीव्ही माहिती आहेत ना, कसे असायचे, मोठे असायचे ना, तर त्याची स्क्रीन मोठी आणि माणसं, कारण माणसांना इनफ खायला मिळत नाहीये थोडी, तर ती बारीक असायची. सो एक माणूस उभा आहे आणि टीव्ही आहे. सो टीव्ही मोठा दिसतोय आणि माणूस छोटा दिसतोय बारीक. आणि दुसऱ्या चित्रात काय दाखवलंय? माणूस मोठा दिसतोय आणि टीव्ही फ्लॅट झाला. सो टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होतीये, आपणही त्याच्या बरोबरीने इम्प्रूव्ह झालो पाहिजे असं डेफिनेटली म्हणता येईल. अँड देन या सगळ्या गोष्टी बरोबर, आणखीन एक गोष्ट जी आजकाल आपण फारशी वापरत नाही, ती होती सीडी, बरोबर ना? एक खूपच इंटरेस्टिंग जोक ऐकला होता मी, आता कदाचित तो रिलिव्हंट असेल की नाही मला माहिती नाही, पण एका सिरियल मध्येच होता की पूर्वी सीडी प्लेअर खूप महाग असायचे ना, तेव्हा सीडी असं काहीतरी टाकून बघता येतं, हेच मोठं कौतुकाची गोष्ट होती. सीडी मग डीव्हीडी मध्ये तर एका चार चार पिक्चर, म्हणजे असा हा कौतुकाचा भाग होता तेव्हा. आणि मग आजच्या घडीला त्या सिरियल मधला ते कॅरेक्टर म्हणतं तेव्हा खरंच किती महाग होते. आणि आजचं काय झालंय बघा, टेक्नॉलॉजी किती चीप झाली. आता माझ्याकडे जो डीव्हीडी प्लेअर आहे त्याने परवाच मी झुरळ मारलं, कारण त्याचा उपयोगच होईन असं झालं ना, झुरळ मारलं कारण बिकॉज इट हॅज हेवी थिंग, तर मारणं शक्य आहे. आणि त्याचा आता मी वापर करत नाही, का? कारण टेक्नॉलॉजी चीप झाली. म्हणून म्हटलं कदाचित तो रिलिव्हंटली सगळ्यांना समजेल असं नाही. बेसिक गोष्ट समजण्यासाठी काय, पूर्वी त्याला फार कॉस्ट होती, 8-8 हजार वगैरे रुपये द्यायला लागायचे एक डीव्हीडी प्लेअर घ्यायला, आणि आज त्याला काहीच किंमत राहिलेली नाही, कारण सीडी ना कोणी रिप्लेस केलं, पेन ड्राईव्ह नाही, बरोबर ना, एसडी कार्ड नाही, पेन ड्राईव्ह नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजी बघा कॉम्पॅक्ट होती आकाराने. मग आजचा जो जोक होता तो की मोठा टीव्ही कॉम्पॅक्ट होता, तर अगदी फ्लॅट स्क्रीन झाला, दिसत पण नाही आपल्याला, म्हणजे अशी छोटी स्क्रीन. काही काही लोक तर ती भिंतवाली स्क्रीन पण वापरतात, माहिती आहे ना तुम्हाला, की तो टीव्ही असा प्रोजेक्ट होतो की अख्ख्या भिंतीवर टीव्हीच दिसतो, म्हणजे हा केवढं थिएटरमध्ये बघितल्यासारखं. सो सीडी चं जरी आपण सीडी असा शॉर्ट फॉर्म वापरत असू, तरी सीडीचा बेसिक पूर्ण लॉंग फॉर्म सीडी रॉम, म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, असं मोठं नाव होतं. आणि तुम्हाला माहितीये का, एका सीडी मध्ये 1 लाख पेजेसचं टेक्स्ट मावू शकेल एवढी जागा असायची. त्याला आपण किती म्हणायचं, 400 MB एका सीडीवर राहायचं. मग डीव्हीडी आल्या ज्याच्यात 4 GB मावायला लागले एका सीडी मध्ये, डीव्हीडी मध्ये. आणि आता तर काय, आता अख्खा माणूसच मावू शकेल. पेन ड्राईव्ह तशाच गोष्टी आहेत, तुम्हाला माहितीये पेन ड्राईव्हचा. सो हे झालं टेलिकम्युनिकेशन, आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि टेलिकम्युनिकेशन. याच्या बरोबरीने आणखीन एका सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे. ते सेक्टरचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग. कारण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आज अतिशय दुर्धर आजार, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की पूर्वी त्या आजारांवर काही औषध नव्हतं, काही उपाय नव्हते, असे आजार दूर करता येतात. आज बायोटेक्नॉलॉजीचाच वापर करून आपण कोविड पासून लांब राहिलो, कारण ते वॅक्सिन बनवताना बायोटेक्नॉलॉजीच वापरली ना, जो व्हायरस आहे त्याचाच वापर करून उल्टा व्हायरस बनवलं. सो इट्स इट्स लाईक अँटीडोट. सापाचं जे विष असतं ते विष काढण्यासाठी त्याच पॉइझन उलटं दिलं जातं, बरोबर ना, त्यालाच अँटीडोट असं म्हटलं जातं. त्याला आपण मराठीत साध्या म्हणतो काट्याने काटा काढणं, बरोबर ना. सो या सगळ्या प्रकाराचा खूप मोठ्या प्रमाणावर गलबला झालाय बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. रिसेंटली बायोटेक्नॉलॉजीने आपल्याकडे काय मोठ्या कामगिरी केल्या, तर त्या मी तुम्हाला आत्ताच सांगितल्या, वॅक्सिन असेल किंवा जेनेटिक म्युटेशन, म्हणजे तुम्हाला कसं सांगायचं, काही काही आजार असे असतात की अनेक वेळाला जन्म घेताना बाळ जे क्रोमोझोम्स असतात ना,
XXXY ज्याच्यामुळे त्याचं जेंडर ठरतं, त्याच्यात काहीतरी बिघाड होऊन त्याला जन्मापासून खूप आजार होतात, मग या बाळाची नीट वाढ होत नाही, तर अशा वेळी ते आजार सॉल्व्ह करण्यासाठी मेडिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, ऍग्रीकल्चरमध्ये केला जातो. सो ओव्हरऑल जर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय असं म्हणायला गेलात तर एक लिहून घ्याल, छोटस लिहून घ्या जरा. बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग हेल्प अस टू ओवरकम, हेल्प अस टू ओवरकम द चॅलेंज ऑफ, हेल्प अस टू ओवरकम द चॅलेंज ऑफ फूड प्रोडक्शन, चॅलेंज ऑफ फूड प्रोडक्शन कॉमा टू ओवरकम ट्रेडिशनल ऍग्रिकल्चरल प्रॉब्लेम्स, टू ओवरकम ट्रेडिशनल ऍग्रिकल्चरल प्रॉब्लेम्स लाईक ट्रेडिशनल ऍग्रिकल्चरल प्रॉब्लेम्स लाईक पेस्ट्स, PESTS पेस्ट्स कॉमा वीड्स, WEEDS वीड्स कॉमा ड्रॉट, DROUGHT ड्रॉट म्हणजे दुष्काळ एटसेट्रा अँड सो मेनी. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. वन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग इज रिकॉम्बिनंट DNA, रिकॉम्बिनंटचं स्पेलिंग आहे RECOMBINANT, रिकॉम्बिनंट DNA और जीन स्प्लाइसिंग, जीन GENE स्प्लाइसिंग SPLICING स्प्लाइसिंग नेक्स्ट लिहून घ्या. नाऊ सायंटिस्ट कॅन इंट्रोड्यूस रिकॉम्बिनंट जेनेटिक मेकअप, जेनेटिक DNA, सॉरी नाऊ सायंटिस्ट कॅन इंट्रोड्यूस रिकॉम्बिनंट डीएनए इन टू अनदर ऑर्गॅनिझम परमनंटली चेंजिंग द जेनेटिक मेकअप, परमनंटली चेंजिंग द जेनेटिक मेकअप ऑफ दॅट ऑर्गॅनिझम विच इज कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड इन द ब्रॅकेट G.M. कॅपिटल.
विच इज कॉल्ड एज जेनेटिकली मॉडिफाइड, विच इज कॉल्ड एज जेनेटिकली मॉडिफाइड इन द ब्रैकेट जी डॉट एंड डॉट. तुम्हारे वाक्य तुम्हाला जे लिहून दिलं आहे ते वाचून सांगा की असं तुम्ही कुठल्या मूवी मध्ये पाहिलंय. स्पायडरमॅन हा म्हणजे त्यात ते बीट झाल्यामुळे पण येस रेडिओ ऍक्टिव्ह स्पायडर, पण त्यात त्याच्या क्वालिटीज बदलल्या होत्या. येस स्पायडरमॅन कॅन बी वन ऑफ द एक्झाम्पल. आणि बरोबर आहे मूवी स्पायडरमॅन. आणखीन सांगितलं स्पायडरमॅन आणि हल्क. येस रेडिओ ऍक्टिव्हिटी त्याच्यात इंट्रोड्यूस केली गेली होती राईट. येस डेफिनेटली हल्क. हाय मी मी अच्छा त्यात काय होत काय झालं होत. राईट डेफिनेटली म्हणजे जिथे तुमच्या बॉडीली फंक्शन मध्ये बरं बदल होतो. आणखीन फॅन्टॅस्टिक फोर बरोबर भारतीय फिल्म. कुठे दोन सूर्यफुलं भारतातली शेतातली वगैरे छोटी झालेली आठवत आहेत का. ओके हा अच्छा पण म्हटलं असं मला भारतातली तशी कमी एक्झाम्पल माहितीये. साऊथ इंडियातली साऊथ इंडियन मूवीज मध्ये असू शकतात डेफिनेटली पण त्या मला खूप ओळखीच्या नाहीये थोड्या थोड्या ओळखीच्या. ऐका ऐका पण मला काय म्हणायचंय सगळ्यात महत्वाची मूवी मला इथे कुठली आठवते माहितीये का. जुरासिक पार्क. तुम्हाला माहितीये ही मूवी जुरासिक पार्क मध्ये काय केलेलं असतं की त्यांना ड्रॅगनचे डीएनए ड्रॅगन नॉट ड्रॅगन डायनासोरचे डीएनए मिळतात आणि ते डीएनए वाढवून लॅबमध्ये ते डायनासोरना परत क्रिएट करतात राईट. तसं तुम्हाला जर आठवत असेल तर गॉडझिला नावाची मूवी तुम्ही बघितली असेल तर गॉडझिला वॉज वन ऑफ अगेन सीन द एक्झाम्पल. वाढलेली रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि इंट्रोड्यूस झालेलं जेनेटिक म्युटेशन याच्यामुळे तो भला थोरला डायनासोर कम काहीतरी भलाच जीव तयार होतो आणि तो अख्ख्या टोकियो शहराला खाऊन टाकतो असं दाखवलेलं. आणि असे भरपूर एक सांगू का हे खूप इंटरेस्टिंग फील्ड असल्यामुळे याच्यावर भरपूर साऱ्या मूवीज तयार झालेल्या. ओके भारतीय मला आठवत नाहीये ही खरी गोष्ट. तर आता या प्रकारच्या याला जेनेटिकली मॉडिफाईड म्हणतात. आता थोडं रिअल सायन्स मध्ये नाही का फिल्म मधनं तर अनेक वेळेला जेनेटिकली मॉडिफाईड फळं भाज्या क्रॉप सुद्धा इंट्रोड्यूस करून शेतामध्ये वापरले जातात. हायब्रिड हा त्यातला एक प्रकार आहे डेफिनेटली. हायब्रिड तर प्राणीही असतात हायब्रिड बियाही असतात अगदी करेल. पण जेनेटिकली मॉडिफाईड या प्रकारचं ज्या बियाणं असतं त्याच्यात फक्त प्रोडक्शन वाढावं असं हे नसतं तर अनेक वेळेला हा प्रयोग केलेला आहे की एका पर्टिक्युलर गावात समजा व्हिटॅमिन बी 12 किंवा आयनची डेफिशियन्सी दिसून येते तर तिथे कॉर्न उगवताना त्या बियाण्यामध्ये अशा प्रकारचं जेनेटिक मॉडिफिकेशन केलं गेलं की त्या बियाण्यातून जे कॉर्न उगवेल त्याच्यात आयनची मात्रा जास्त असेल आणि त्यामुळे ते उगवलेले कॉर्न तुम्हाला आपोआपच काय जास्त प्रोव्हाइड करतील आयन प्रोव्हाइड करतील. सो याला पण एक प्रकारचं जेनेटिक मॉडिफिकेशन असं म्हटलं जातं आणि त्यामुळे या प्रकारची टेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चरमध्ये तर केलीच जाते. दोन प्रकाराने त्याला हर्बिसाइड टॉलरंट म्हणतात आणि इन्सेक्ट रेझिस्टंट. हर्बिसाइड टॉलरंट म्हणजे ज्या प्रकारे बियाणं कोणत्याही प्रकारच्या काय म्हणू प्रॉब्लेम्सना कव्हर करत जास्तीत जास्त प्रोडक्शन देईल आणि इन्सेक्ट टॉलरंट म्हणजे कितीही त्याच्यावर किडे रोग काही आले तरीही ते त्याच्यातून टगून जाईल. अशा प्रकारचं बियाणं आणि आपल्या भारतात पण तशा प्रकारचे प्रयोग झालेले आणि वेगवेगळ्या प्रकारची अशी बियाणी एकत्र करून बीटी पोटॅटो बीटी कॉर्न एचटी शुगर बीट अशा प्रकारची वेगवेगळी पिकं घेऊन झालेली आहे आणि कितीतरी वेळा आपल्या जेवणात पण अनेक वेळेला हे खाद्यपदार्थ असतात तर थिंग इज आपल्याला माहिती नसतात की ते तशा प्रकारे बनवलेले लपून छपून वगैरे नाही
आपल्याला माहितीच नसतं म्हणून. देन सेकंडली लाईव्ह स्टॉक, आता तिथे हायब्रिड चा गोष्ट येते, पण त्याच्याही आधी 1997, अरे बाबांनो ऐका जरा, 1997 मध्ये एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट केला गेला. एका एका शीपला जशीच्या तशी शीप दुसरी तयार केली गेली क्लोनिंग करून. या दुसऱ्या क्लोन माहिती ना तुम्हाला जसाच्या कसं तयार करणं. सो त्या क्लोन शीपचं नाव होतं डॉली, नवीन केलेला. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग की याचं फीचर काय असू शकतं. प्रत्येक माणसाचं एक स्वतःचा असा क्लोन तयार होऊ शकतो. पुन्हा हे अशा प्रकारचे क्लोन झालेले आपल्याला ते रोबो नावाची मूवी आली होती ना, रोबो का रोबोट, रजनीकांत रोबोट होती ना, हा त्याच्यात नाही का, तो मशीन होता पण तो त्याचे कितीतरी क्लोन्स तयार करू शकायचा. तशाच प्रकारे माणसाचेही क्लोन्स तयार होऊ शकतात. अशा प्रकारची सिस्टीम आपल्याकडे रेडी आहे. द थिंग इज अशा प्रकारच्या प्रयोगांवर बंदी आणलेली आहे म्हणण्यापेक्षा त्यांना रिस्ट्रिक्शन घातलेली आहे, नाहीतर मग त्याचा गैरवापर होऊ शकतो. नाही का, अचानक असा विचार करा तुम्हाला एकदम एका वेळी 15 रुजुता मॅडम शिकवायला, किंवा माझ्या समोर तुमच्यातले प्रत्येक 10 10 लोक उभे राहत, 10 अरिफ, 10 अली, नंतर 10 नादिरा, लगेच काय एक एक सांभाळताना माझ्या पोटात गोळा येतो, एवढे सगळे सांभाळताना काय होईल असं. सो तुमच्या लक्षात येत आहे की या सगळे प्रयोग चुकीच्या मार्गासाठी वापरले जाऊ नये म्हणून सुद्धा ते टाळलेले आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल्स मध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांच्या फॅक्टरीज मध्ये, औषधांमध्ये, मॉलिक्युल्स मध्ये खूपदा याचा वापर करून घेतला जातो बायोटेक्नॉलॉजीचा. फूड प्रोडक्ट्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी वापरला जातो, प्रिझर्वेटिव्ह करताना, फूड प्रोसेसिंग करताना, आणि रेझिस्टन्स या प्रकारात डेफिनेटली खूप मोठं ऍप्लिकेशन असलं तरी अशा प्रकारे बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ नये म्हणूनही अनेक देशांनी रेझिस्टन्स म्हणजे विरोध केलेला दिसून येतो. 2000 साली यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सने जीएम फूड्स कशाही प्रकारे वापरायला अनसेफ नाही आहे, सॉरी अनसेफ आहे अशा प्रकारचं प्रूफ दिलं होतं. म्हणजे जी आपण म्हणतोय ना जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स, पण त्याच्यानंतरही भरपूर सारं संशोधन झालंय आणि ती चांगली आहेत का, ती वाईट आहेत का, याच्या विषयी भरपूर मोठ्या प्रमाणावरती चर्चा, रिसर्च. आणि त्याच्या दृष्टीने अनेक वेळेला तुम्ही जर बघितलं असेल तर जसं आपल्याकडून आंब्याची गेलेली कन्साइनमेंट त्यांनी नाकारली, कारण त्याच्यात कार्बाइड आहे, तो जेनेटिकली मॉडिफाईड आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर आपल्याकडची अख्खी आंब्यांची कन्साइनमेंट नाकारली गेली परदेशात गेल्यावरती, युरोपमध्ये गेल्यावर. सो अशा प्रकारे भारतात सुद्धा हे इव्हन दुर्दैवाचं आहे की बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बायो वेपन्स पण बनवली जातात. म्हणजे असं म्हटलं जायचं एक थिअरी की कोविड हे एक बायो वेपन. म्हणजे काय, तर अशा प्रकारे जे व्हायरस तयार करून देशांमध्ये जर सोडले तर आपला जो शत्रू पक्ष आहे, आपल्याकडचा एकही बॉम्ब उडत नाही, एकही सैनिक वाया जात नाही, एकाही सैनिकाची शक्ती खर्च होत नाही, तर तिकडचे लोक मात्र त्या व्हायरसच्या सगळ्या हाहाकारात बुडून जातात. अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रयत्न आधी करून झाले. एड्सचा फैलाव त्याच्यामुळेच वाढलेला दिसून येतो, कारण ते पटापट ट्रान्सफर होतं वेगवेगळ्या बॉडी फ्लुइड्स मधनं. सो या सगळ्या गोष्टी कुठेतरी बायो वॉरफेअर कडे नेतील की काय अशीही भीती आहे. आणि म्हणून 2001 साली ऑस्ट्रेलिया आणि अशा अनेक देशातल्या सायंटिस्टनी असं म्हटलं की या प्रकारे बायोटेक्नॉलॉजीमध्ये होणारे रिसर्च हे घातक ठरू शकतात. पण तुम्हाला माहितीये ऍटम बॉम्ब किंवा ऍटमिक एनर्जी याचा वापर दोन्ही ठिकाणी करता येतो. एक सस्टेनेबल एनर्जी सोर्स क्रिएट करायला, ज्याने चांगली वीज आणि चांगल्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज रन होतात, आणि दुसरा म्हणजे ऍटम बॉम्ब बनवायला, ज्याने शहर काय देशच्या देश बेचिरा होऊ शकतात. आपण टेक्नॉलॉजी कसं वापरतोय हे महत्वाचं आहे त्यात. आणि त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर आज नॅचरल वर्सेस ऑर्गॅनिक असा होणारा वाद, बायो वॉरफेअर, या सगळ्यामुळे कुठेतरी या टेक्नॉलॉजी ओव्हरऑल याला कुठेतरी एक थोडस काय म्हणू, एक छोटा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झाल्यासारखी झाली ती. पण तरी ही टेक्नॉलॉजी कुठल्याही प्रकारे कमसर नाहीये, कमी नाहीये. वी नीड बायोटेक्नॉलॉजी, आणि मला वाटतं कोविडच्या वॅक्सिनने ते सगळ्या जगासाठी प्रूव्ह केलंय की वी नीड बायोटेक्नॉलॉजी, राईट. देन देर इज नॅनो टेक्नॉलॉजी. फक्त एक डेफिनेशन लिहून घ्या, आय विल नॉट टेक मोर दॅन 5 to 7 मिनिट्स. लिहून घ्या डेफिनेशन.
नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी इज डिफाइंड ॲज, नॅनो टेक्नॉलॉजी इज डिफाइंड ॲज, द स्टडी इज डिफाइंड ॲज, द स्टडी अँड द स्टडी अँड द यूज ऑफ द स्टडी अँड द यूज ऑफ स्ट्रक्चर्स बिटवीन, स्ट्रक्चर्स बिटवीन 1 नॅनोमीटर, 1 नॅनोमीटर अँड 100 नॅनोमीटर्स इन द साईज, अँड 100 नॅनोमीटर्स इन द साईज. थांबा. सो नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनोमीटर हे खूप छोटं आहे, लाईक डोळ्यांना जवळजवळ न दिसणार इतकं, आणि म्हणून आपल्याला त्या गाडी जी छोटी होती टाटांची तिला नॅनो म्हटलं जायचं, कारण सगळ्यात छोटी गाडी 4 व्हीलर म्हणून ती आली होती तेव्हा. पण तेवढं मोठं म्हणजे नॅनोमीटर नसतं बरं का. सो किती छोटं असावं तर अगेन मी म्हटलं ना, सायन्स आणि टेक्नॉलॉजी आला की आपल्याकडे मुव्हीज जास्त येतात. पण तरी तुम्ही कोणी ते वास्प आणि ते बघितलेत का मूवी, अँटमॅन आणि वास्प? तर त्याच्यात अँटमॅन मध्ये ते कसं असतं की ते छोटं नॅनो टेक्नॉलॉजीचाच वापर केलेला आहे, आणि त्याचं स्ट्रक्चर काय म्हणू, ती कुठेही जाऊ शकते ना छोटं होऊन. किंवा तुम्ही आयर्न मॅनचा जो सूट बघितला असेल, तर तो आयर्न मॅनचा सूट हे त्याच्या आज जे स्ट्रक्चर वापरलाय, त्याच्या डोळ्यापुढे अख्खी कम्प्युटरची स्क्रीन येते. किंवा छोट्या छोट्या गोष्टी, तिथलं हवामान, तिथलं तापमान, याच्यासाठी लागलेलं जे मटेरियल आहे, दॅट इज अ नॅनो टेक्नॉलॉजी. आज आपण मुव्हीजच्या बाहेर येऊन बघितलं तर मेडिकल फील्डमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा खूप वापर केला जाऊ शकतो. कम्प्युटर सारख्या फील्डमध्ये, म्हणजे जिथे पूर्वी तुम्हाला माहितीये कम्प्युटर किती मोठं असायचं, अख्खा खोली भरून मशीन 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 रॅकवर ठेवलेली आहे, आणि कम्प्युटर बस मशीन अख्ख्या खोली भरे आणि भयंकर गरम व्हायचा. आणि आज कम्प्युटर किती असतात, छोटे तुमच्या समोर एक आहे, तुमच्या छोट्या बॅगेमध्ये मावतो, टॅब छोटा कम्प्युटरच आहे जवळजवळ. सो या सगळ्या गोष्टी कुठेतरी नॅनो टेक्नॉलॉजीमुळे झाल्यात. आकार कमी करणं हा त्याच्या मागचा हेतू आहे, आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर मेडिसिन्स मध्ये, त्याच्यानंतर स्मार्ट ड्रग्ज मध्ये. म्हणजे कितीतरी वेळा तुम्हाला माहितीये का, हार्ट मध्ये पेसमेकर बसवला जातो. म्हणजे काय, एखाद्याचा हार्ट एका पर्टिक्युलर टाइम पिरियडला बीट होणं अपेक्षित असतं ना, एका मिनिटात 72 त्या दरम्यान, म्हणजे एक साधारण तर ते बीट होणं अपेक्षित असतं, त्याला हार्टबीट्स असं म्हणतात. आणि ते होत नसेल तर पेसमेकर बसवला जातो त्या व्यक्तीला. पेसमेकर म्हणजे काय, हार्टची पेस वाढवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी. आणि मग हा जो पेसमेकर आहे, आता आपला हार्ट केवढा आहे, त्यात तो पेसमेकर बसवायचा, मग एवढा झालेल ना. तो काय घेऊन फिरायचा का शेजारी कमरेवरती एक पेसमेकर, आम्ही हे काय पेसमेकर असं घेऊन फिरायचंय का? तर नाही, छोटस मशीन बसवायला लागणार. काल मी तुम्हाला म्हटलं आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बद्दल बोलत होतो. एंजिओप्लास्टी मध्ये मी तुम्हाला म्हटलं की स्टेंट घालतात, एक छोटी स्प्रिंग घालतात. तर छोटी स्प्रिंग म्हणजे मला सांगा, ती आपल्या वाहनांना वगैरे स्प्रिंग असते, सीट्सना वगैरे, किंवा खुर्च्या असतात बघा त्या अशा बाउन्सिंग चेअर, तशा स्प्रिंग घालता येणार आहेत का आपल्याला वेन्स मध्ये? नाही, तिथे खूप कमी साईजच्या स्प्रिंग पाहिजेत. आणि याच्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी खूप कामाला येते. त्याच्या बरोबरीने जर समजा आपल्या सेलफोन सेल स्ट्रक्चर बोन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची मशीनरी बसवता येते, तुम्हाला माहिती आहे हल्ली स्क्रू पण फिट करतात हाडं लावण्यासाठी. सो या सगळ्या कुठेतरी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून कॅन्सरस सेल ज्या असतात ना, म्हणजे कॅन्सर कॉज करणाऱ्या अशा सेल्सवर ती पण उपचार करता येतो. सो नॅनो टेक्नॉलॉजीची ऍप्लिकेशन खरंच खूप मोठी आहेत, पण फक्त फार्मसीस नाही तर वेगवेगळ्या कन्झ्युमर प्रोडक्ट्स मध्ये पण नॅनो टेक्नॉलॉजी वापरली जाते. इलेक्ट्रॉनिक्स असतील म्हणजे आपले फोन्स, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह, ओव्हन्स आणि अशा भरपूर प्रकारची मशीनरी. फूड, आपल्या खाण्यात नॅनो फूड टेक्नॉलॉजी आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, नाही तुम्हाला नव्हतं म्हटलं ऑब्व्हियसली, मी मध्यंतर एक व्हिडिओ पाहिली होती की त्यांनी इतकी छोटी, माझ्या पाम वर मावेल, म्हणजे बोट सुद्धा नाही, पाम वर मावेल इतकं छोट्या प्रकारची एक डिस्क होती, आणि ती डिस्क पिशवीतून काढली आणि पाण्यात बाउल होता तेवढा मोठा जार, आणि त्याच्यात
पाणी घातलेलं होतं त्याच्यात सोडलं, आणि दुसऱ्या क्षणाला लिटरली भरपूर दिवस उगवावी अशी भाजी त्याच्यात तयार झाली. सो व्हॉट, त्यांनी त्यांचं श्रिंक करून नॅनो साईज मध्ये ते एक स्ट्रीप घेतली होती, त्याला लिटरली इतकीच स्टिक, आपण डीव्हीडीच्या साईजची बघतो ना छोटी डीव्हीडी एकदम तशी, इतक्याच साईजची, आणि ती पाण्यात सोडल्यावरती लिटरली आपण जसं पालक माठ बघतो ना भाज्या तिथे, तर त्या बाउलमध्ये ठेवल्यावर कशा मोठ्या दिसतील तितकी भाजी तयार झाली. सो हे पॉसिबल कसं होतं आहे? दॅट इज अ नॅनो टेक्नॉलॉजी इन्वॉल्व इन हिअर. वेगवेगळ्या प्रकारची बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी एकत्र करून, त्यामुळे आता आणि फ्रेश होती ती भाजी, पण घेताना तेवढंच पॅकेट उचलून आणलं. म्हणजे आपल्याकडे साधारण बोरकूट वगैरे आणतात ना लोक, म्हणजे तुम्ही आणता मला माहितीये, तर ते जितक्या पॅकेटमध्ये मिळेल तेवढ्याच ह्याच्यात ती अख्खी भाजी मावली होती, आणि घरी आल्यावर मात्र चांगल्या 2-3 जुड्या असं होईल. सो याचा भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. पहिली गोष्ट, त्यामुळे खाण्याची किंमत कमी होईल आणि सगळ्या लोकांना खाणं मिळणं सोपं होईल. तो जे फूड शॉर्टेजचं जे संकट असतं ते कमी होऊ शकेल. सोलर सेल्स मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वापरली जाते, आपण बघतो ना ती पॅनेल्स, सोलर पॅनेल्स त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर बॅटरीज मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पेस मध्ये, म्हणजे जेव्हा अवकाशात यानं सोडली जातात, मे बी ते सॅटेलाइट्स असतील, मे बी रॉकेट्स असतील, तर ती सोडताना त्यांना कमीत कमी वजनाच्या गोष्टी असणं अपेक्षित असतं आणि जास्तीत जास्त एफिशियंट. तर त्याच्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वापर होतो. नव्या जगातली रिन्युएबल, म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखी जी फ्युएल्स आहेत ती बनवण्यात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर होतो. पाणी डिस्टिल क्लिअर करण्यात नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सेन्सर्स, कोटिंग गुड्स आणि फॅब्रिक्स यांच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वापरली जाते. सो देर इज नॉट अ सिंगल फील्ड वेअर नॅनो टेक्नॉलॉजी इज नॉट यूज अँड वी हॅवंट कन्झ्युम्ड इट. मग ते बायोटेक्नॉलॉजी असेल, ती इलेक्ट्रॉनिक्स असतील, सगळ्या प्रकारचे. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी कशा आहेत हे या धड्यात पाहिलं. आता मूळ मुद्दा मगाचाच राहिला की टेक्नॉलॉजी भरपूर आहे, त्या किती केवढ्या आणि कुठे वापरायच्या हे मात्र आपल्या हातात आहे. त्याचा अतिरेक झाला तरी अंत जवळ आहे, दॅट इज शेवट जवळ आहे, आणि त्याचा वापरही झाला नाही तरी शेवट जवळ आहे. द मेन थिंग वी नीड इन द यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड वी नीड टू कन्सिडर इट व्हेरी सिरियसली इज द बॅलन्स ऑफ युटिलायझेशन. आपण कशा प्रकारे बॅलन्सिंगली ते वापरतो, आणि म्हणून कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल वापरताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्याच मेमरीला धक्का तर देत नाही होत, आपण हल्ली नंबर लक्षात ठेवत नाही, सेव्ह करतो. डेफिनेटली तुम्हीच नाही, मी पण तेच करते, पण मग आपण हा विचार केला पाहिजे की मी माझ्या मेमरीवर तर नाही त्याचा परिणाम होऊ देते. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल वापरतो, लॅपटॉप वापरतो, टॅब्स वापरतो, सतत हेडफोन घालून असतो. लेट्स थिंक की आपण कुठे टेक्नॉलॉजीचा अपव्यय तर करत नाही होत, टेक्नॉलॉजी खूप वापरून आपलंच नुकसान करत नाही होत. ओके, सो असं वर्गात बसणं चुकीचं वाटतंय आली मला, त्यातून तू ठरव. मग तिघे बसू नका, बेंच मोकळेत की नाही, कधीतरी आपलं पटकन क्रॉस होऊन जाते बाउंड्री चुकीचं वागताना. सो आज आपण इथेच थांबूया, हा धडा इथे संपलाय, आपण उद्यापासून वेगळ्या धड्याला सुरुवात करूया.